कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि राहा आमच्या सोबत. जनसंवाद यात्रेचं जामगाव नगरीमध्ये वाजत गाजत जल्लोषात स्वागत करण्यात आलं. तर पाहूया याबद्दलचं सविस्तर वृत्त. जनसंवाद यात्रेचं जामगाव येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. यावेळी या स्वागतासाठी जामगावचे विद्यमान सरपंच अरुणा खाडे, उपसरपंच शांताबाई शिंदे, सुरेश धुरपते, निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापू शिर्के, वनकुटे सरपंच राहुल झावरे, तालुका अध्यक्ष विजय औटी, बबलूशेठ रोहकले व गावातील महिला यांनी यांचं स्वागत केलं. देशसेवा करून परत आलेले सैनिक व सेवानिवृत्त शिक्षक यांचा सत्कार देखील यावेळेस करण्यात आला. यामध्ये जगन्नाथ घावटे, सुनील कदम, अंबादास केदार, हरिभाऊ साळवे, तडके मेजर, तुकाराम खाडे, तर जामगाव ग्रामस्थ वतीनं 4,74,545 रुपये देणगी देखील देण्यात आली. तर संपूर्ण ग्रामस्थ आपल्या पाठीशी उभे राहू असं देखील यावेळी सांगण्यात आलं. जी लोकनेते निलेश लंके यांची जी जनसंवाद यात्रा चालू आहे, त्या जनसंवाद यात्रेला जामगाव मधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. त्यांना प्रतिसाद म्हणून त्यांना खूप काही त्यांचं स्वागत केलेलं आहे. मी माझी जामगाव ग्रामस्थांच्या वतीने, मी या गावची सरपंच या नात्याने त्यांना 100% भरपूर जास्त जामगावमध्ये लीड देण्याचा प्रयत्न करील आणि त्यांना भावी आमदारासाठी लाख लाख नव्हे तर कोटी कोटी शुभेच्छा देते. पारनेर तालुक्याचे भावी आमदार हे निलेश लंकेचे असतील अशी ग्वाही देते. धन्यवाद. आज जनसंवाद यात्रेचा जामगावचा 14वा दिवस खूप सुंदर अशा पद्धतीने आम्ही नेत्यांचं प्रथमतः स्वागत केलं. त्याच्यानंतर गावामध्ये मिरवणूक काढून मळगंगा माता मंदिरामध्ये येऊन नेत्यांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी मातेचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाला भरपूर अशा प्रमाणामध्ये ग्रामस्थ महिला भगिनी उपस्थित होत्या. नेत्यांना शब्द देण्याविषयी असं आहे की नेत्याचं कर्तृत्वच असं आहे की ते सर्व लहान थोरांना आणि मोठ्यांना भाळणारं कर्तृत्व आहे. हा एकच माणूस असा आहे की जनसामान्यातला माणूस म्हणजे लहान मुलांनाही आवडतो, तरुण वर्गालाही आवडतो आणि जे वयस्कर असतील अशा माणसांना आवडतो. असं नेतृत्व जर म्हणायला गेलं तर माननीय बाळासाहेब ठाकरे असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांना लहान मुलापासून तर वयोवृद्ध सर्वांपर्यंत लोक त्यांना मानत होते. असं हे नेतृत्व आज या पारनेर तालुक्यामध्ये उदयाला आलेलं आहे. आणि उदयाला येऊन नुसतं उदयाला आलंय असं नाही, आज जनता त्यांच्यावरती एवढं प्रेम करते की आज जनसंवाद यात्रेचा 14वा दिवस आजपर्यंत प्रत्येक गावात फुलाही फुलाची पाकळी म्हणून प्रत्येक निवडणुकामध्ये नेत्याला लोकांना पैसे द्यावे लागतात. परंतु या ठिकाणी असं उलट झालेलं आहे की ह्या जनसंवाद यात्रेमध्ये लोक मोठ्या संख्येनं सहभाग घेऊन आजपर्यंत नेत्यांना कमीत कमी 3.5 ते 4 करोड रुपये आतापर्यंत त्यांच्याकडे जमा झालेले आहेत. आणि त्यांचं कर्तृत्व पाहून नक्कीच येत्या विधान सभेमध्ये ते 2019 पारनेर नगर विधानसभेचे 100% आमदार झालेले असतील. प्रतिनिधी राजेंद्र श्री मंदिलकर, कॉमन न्यूज मराठी, पारनेर.